राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे, पण या खटल्याचा निर्णय हा ठराविक कालमर्यादेमध्येच द्यावा अशी विनंती विनायक राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. विधानभवनासमोर शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला यावर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात. 50 खोके लोकांच्या घरात जाण्यापेक्षा सरकारकडे दिले असते तर हा दिवस आला नसता, असं म्हणत सुळेंनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांचा 100 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार आहेत, त्यासंबंधीची तक्रार आज ईडीत देणार आहे अशी माहिती सोमय्यांनी दिली. ते लोणावळ्यात बोलत होते. वाशिममध्ये शिंदे गटातील खासदार भावना गवळींनी रिठदमधील संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी कार्यकर्त्यांनी भावना गवळींचं जंगी स्वागत केलं. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून बँड वाजवून गवळींचं स्वागत केलं. एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींकडून वाशिममध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याच्या मार्फत भाजप आणि शिंदे गटाचे संबंध आणखी मजबूत होतील असं खासदार भावना गवळी म्हणाल्या. सर्वसामान्यांचं सरकार असल्यानं 2.5 वर्षात जी कामं झाली नाही ती कामं 2 महिन्यात या सरकारनं केली असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. ते अकोल्यात बोलत होते. शिवसेना भाजपची मैत्री नवीन नाही, ती जुनीच आहे असं वक्तव्य केलंय. लोकांना अभिप्रेत अशीच ही मैत्री असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भावना गवळींच्या मेळाव्याला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली. भावना गवळींना न्यायालयानं दिलासा दिला, या खासदार आहेत यामुळे त्यांच्या मेळाव्याला जाणं गैर नाही असंही दरेकर म्हणाले. केंद्रीय अन्नधान्य आणि विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा आज रायगड दौरा सुरू झालाय. आज त्यांनी महाडमध्ये केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मार्गदर्शन केलं. राजस्थानमधील इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर देशभरात आंदोलन होत आहे. इंद्रकुमार मेघवालचा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवण्यात यावा, त्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी अमळनेरमध्ये शिक्षक संघटनांनी मोर्चा काढला. बीडमध्ये अन्याय अत्याचार कृषी समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय. राजस्थानमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. राजस्थानमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं मारहाण केल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं इन्साफ दो आंदोलन करण्यात आलं. तशा आशयाचं निवेदन सुद्धा राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात आलंय. गोंदिया शहरात जिल्हा काँग्रेसनं महागाई विरोधात धरणे आंदोलन केलं. जोपर्यंत सर्वसामान्य वस्तूंवरून जीएसटी हटवणार नाही तोपर्यंत गाव पातळीवर जाऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. कोरोना काळापासून अमरावती जबलपूर एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक व्यापारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या गाड्या सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. बीड तालुक्यातील पोखरी तांड्यातील ग्रामस्थांनी गावातील समस्यांविरोधात आमरण उपोषण सुरू केलं. या ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी रस्ता, पिण्यासाठी पाणी आणि स्मशानभूमी या सुविधांसाठी झगडावं लागतंय. गावातील विकास योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी या मागणीसाठी गोरसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात धुळ्यातील देवपूर परिसरातील नागरिकांनी आंदोलन केलंय. 10 दिवस उलटून सुद्धा पाणी पुरवठा केला जात नसल्यानं संतप्त नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. आंदोलनाची दखल घेऊन वेळेवरती पाणी पुरवठा न केल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा या आंदोलकांनी दिलाय. तेलंगणा सरकारनं गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा कालेश्वर या सिंचन प्रकल्पाचा फटका सिरोंचा तालुक्याला बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर शहरातील खानावळ संघटनेनं अचानक मासिक नोंदणी फीमध्ये भरमसाठ वाढ केल्यानं विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत तहसीलदारांना निवेदन देत आर्थिक लूट थांबवण्याचं साकडं घातलंय. लातूरमधील शिरूळ अनंतपाळ तालुक्यात सततचा पाऊस, गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांपेक्षा जास्त अनुदान द्यावं या मागणीसाठी येरोळ मोड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.
बुलडाण्यात आदिवासी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच सेवेतून काढून टाकलेल्या पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. सततच्या पावसामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर या भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक सोयाबीन हातात घेऊन कळंब उपविभागीय अधिकारी नागर मोर्चा काढलाय. वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसलाय. ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली. पक्षातील बडव्यांमुळे मी त्रस्त झाल्यामुळे मुंबईत मनसेत प्रवेश असल्याचंही त्यांनीच म्हटलंय. गोंदियात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील पूर ओसरल्यानं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे करायला सुरुवात केली. मात्र अधिकारी टेबलवरच बसून पंचनामे करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे बांधावर येऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जालन्यात अंबडमधील लक्ष्मीबाई गटकळ यांनी सोलार योजनेसाठी पैसे भरले, त्यानंतर सोलारही बसवलं. मात्र जी के सोलार कंपनीच्या अंकुश जाधव नावाच्या अधिकाऱ्याकडून गटकळ यांना गेल्या 2 आठवड्यापासून सोलार पंप नेण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती अर्जुन गटकळ यांनी केली. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात विदर्भातील कोळसा खाणींमधून ओला कोळसा मिळतोय. तर 500 मेगावॅटचा संच क्रमांक 4 देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. परिणामी सोमवारी या केंद्रातून राज्याला केवळ 340 मेगावॅट वीज पुरवठा झाला. भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका एसटी महामंडळाला बसलाय. गेल्या 8 दिवसात 22,88,442 रुपयांचं नुकसान झालंय. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच नुकसानीचे पंचनामे केले जातात. पाऊस मोजणारी यंत्रणा किती बेभरोशी आणि कुचकामी ठरते याचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केलाय. यंत्रणेवर शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, ती यंत्रणाच राम भरोसे आहे. भुसावळमध्ये शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जीर्ण झालेल्या यंत्रणेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 कोटी रुपये मंजूर केले गेले होते. पण 3 महिने उलटून देखील या प्रक्रियेस वेग येत नाही आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. पोटच्या मुलांनी जिवंतपणे जन्मदात्यांना थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवल्याची धक्कादायक घटना वर्ध्यातून समोर आली आहे. वर्ध्याच्या समतानगर इथं या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मोठ्या मुलानं घराबाहेर काढलं. याबाबतची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांच्या मदतीनं मुलांच्या घरी सोडलं. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा या दाम्पत्याला घराबाहेर काढलंय. नाशिकमधील यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अखेरच्या घटका मोजतंय. UGC कडून विद्यापीठाच्या पूर्वतयारीसह अनेक अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेतल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. तलासरी तालुक्यातील बोरमळ गावात कंभरभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्यानं अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावं लागलं. रत्नागिरीतल्या लोटे MIDC तील प्रिव्ही ऑर्गॅनिक लिमिटेड कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्यवस्थापकांनी कच्चा माल योग्य प्रकारे न साठवल्यानं ही आग लागल्याचा ठपका ठेवण्यात आला. सांगलीच्या आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार नरेंद्र उर्फ नऱ्या जालिंदर घाडगेच्या टोळीला पोलीस अधीक्षक दीक्षित गिडाम यांनी तडीपार केला. नऱ्या घाडगे टोळीला 1 वर्षासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं. याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, बेकायदेशीरपणे घरात अतिक्रमण करणं असे गुन्हे दाखल आहेत. कोपरगाव शहरात अकबर शेख नावाच्या व्यक्तीला ओळखीच्या 2 महिलांनी अंगावर उकळतं तेल टाकून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात अकबर शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईबाबा संस्थांच्या द्वारावती भक्तनिवास नावानं फेक वेबसाईट तयार करून रूम बुकिंगच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सटाण्याच्या आमसन भागात नदीकाठी जंगलात जायखेडा पोलिसांनी छापा मारून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.
या प्रकरणी 3 आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील तळेगावात डेटोनेटरच्या कांड्या आढळल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत या कांड्या जप्त करण्यात आल्या. या कांड्या डमी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर कांड्यांसोबत सीडेट एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या मालकाच्या नावाची चिठ्ठी सापडली. या कांड्या कोणी आणि कशासाठी आणल्या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. बीडच्या माझगाव शहरातील पालावर राहणाऱ्या 25 वर्षीय युवकानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं व्हिडिओ तयार करून जवळच्या नातेवाईकांनी मित्रांना पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं पत्नीमुळे जीवन संपत असल्याचं म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मालकाच्या घरातून 50 लाखांचा मुद्देमाल लाभवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफनं मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्सप्रेसनं बिहारकडे प्रवास करत असताना पकडला गेला राहुल कामत असं या नोकराचं नाव आहे. जळगावच्या चोपडा शहरात शस्त्रविक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 12 गावठी कट्ट्यांसह 5 जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोळसा येथील गावकऱ्यांनी दारूबंदीची मागणी केली आहे. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पुण्याच्या नरे आंबेगाव या रस्त्यावर भूमकर पुलाजवळच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला. दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून 40,000ची रोकड लंपास करत त्यांनी पोबारा केला. दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावल तालुक्यातील चितोडा गावात 38 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी तासाभरातच गावातील एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतलं. उधारीचे 4 लाख रुपये परत करण्याच्या बहाण्यानं बोलावून महिलेनं इतरांच्या मदतीनं तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. खेड तालुक्यातील कनेरसर येथे खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरुण कामगाराचा मृत्यू झालाय. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रकार समोर आलाय. महिला कार्यालयात आल्यावर अधीक्षक अभियंता वाईट नजरेनं पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रवीण दरवली असं आरोपी अधीक्षक अभियंत्याचं नाव आहे. पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेला पती सासू आणि सासऱ्यानं सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर पीडितेचा पती सासू सासरे आणि मांत्रिक फरार आहे. बुलडाण्यात रिक्षातून 5 तलवारींची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली गेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुलडाणा अजिंठा रस्त्यावर ही कारवाई केली. 112 नंबरवर कॉल करून खोटी माहिती देणं गोंदियातील एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. या महिलेला 6 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या महिलेनं 9 दिवसात तब्बल 110 वेळा 112 नंबरवर कॉल करून खोटी माहिती दिली. जालन्यात मूर्ती चोरीला गेल्याप्रकरणी गावकऱ्यांकडून पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आलाय. आज दिवसभरात मूर्तीचा शोध लागला नाही तर उद्यापासून संपूर्ण गाव अन्नत्याग आंदोलन करेल असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला. जालन्याच्या जाम समर्थ इथल्या मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्यात. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. घनसावंगी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रत्येकी 3 अशी एकूण 6 पथकं चोरट्यांच्या शोधात रवाना झाली. या मंदिरातून 450 वर्षांपेक्षा जुन्या अशा पंचधातूच्या श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये ऐन फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकांवर मावा आणि खोड अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. एक ब्रेकिंग बातमी. गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील जवानांसाठी एक खुशखबर. गडचिरोलीत कार्यरत असणाऱ्या कमांडोच्या मासिक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. पेण तालुक्यातील गडप गावातील एका घरात भला मोठा अजगर शिरला होता. तब्बल 10 फूट लांब 35 किलोंचा हा अजगर पाहून घरातील लोकांची भंबेरी उडाली. मात्र त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्रांना पाचारण केलं. या अजगराला सुखरूपरित्या खोपोलीच्या जंगलात सोडण्यात आलंय.
मिरचीच्या शेतात तब्बल 12 किलो वजनाचा अजगर सापडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कांद्री परिसरात घडली. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नवेगाव खैरी जलाशयात सोमवारी रात्री एका वाघाचा मृतदेह आढळला. जलाशयातील बाजारकुंड बीटच्या राखीव वन कंपार्टमेंट जवळ तरंगत्या अवस्थेत कर्मचाऱ्यांना हा मृतदेह दिसला. वाघाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जुन्नरमध्ये ऊस तोडण्याचं काम सुरू असताना शेतात 2 बिबट्यांचे बछडे आढळून आल्यानंतर वनविभागानं घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्यांची आणि त्यांच्या आईची भेट घडवण्याचे प्रयत्न वनविभाग सुरू केलेत. संत सेवालाल महाराज गोर बंजारा समाजाचा सांस्कृतिक तीज महोत्सव थाटात पार पडला. यावेळी नागरिकांनी शहरात तांड्याची निर्मिती करून पारंपरिक संस्कृतीचं जतन करण्याच्या दृष्टीनं या महोत्सवाचं आयोजन केलं.